महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कोपरगाव शहरासह तालुक्यातील महिलांच्या निगडीत शारीरिक समस्या आणि आजार निसंकोचपणे सांगून शंकेचे निरसन करण्यासाठी सखी उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर योगेश लाडे, डॉक्टर मयूर तिरमखे, डॉक्टर संतोष तिरमखे, डॉक्टर श्रद्धा तिरमखे, डॉक्टर मयुरी खेडकर, डॉक्टर अनिता मगर, सौ मंगला लाडे, कविता लाडे, पुष्पा जोरवेकर, सौ अनिता गायकवाड, मोनाली पवार आदि मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की कोरोनाच्या महामारीमुळे अनेक नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागते, तर यात अनेक जण मृत्यू पावले तर काही लहान मुले देखील अनाथ झाली। समाजाचे आपल्याला काही देणे लागते या भावनेने श्री लाईफ केअर हॉस्पिटलच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने आजारापासून मुक्त करण्याकरता अनेक सवलती योजना सुरू केल्या आहेत। यात कोणतेही आर्थिक हित पाहिले नाही तर पदरबोड करून उपचार केले। तसेच शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या आजाराबाबतीत शंका निसंकोचपणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरता अनुभवी आरोग्य सेविकांचे सखी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। ही बाब कौतुकास्पद असल्याने प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले। सखी उपक्रम बाबतीत डॉक्टर श्रद्धा संतोष तिरमखे यांनी प्रास्ताविक केले। या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे समवेत लायनेस क्लबच्या अध्यक्षा किरण डागा, डॉक्टर सोनल रणदिवे, रश्मी कडू, डॉक्टर मेघा गोंधळी आदींसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ह्या उपक्रमा अंतर्गत आपण ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रिया आहेत, ज्यांना फ्रीली त्यांच्या परिवारासोबत ज्या छोट्या छोट्या गोष्टी शुल्लक गोष्टी आहेत त्या आपल्याला शेअर नाही करतायत, अशा स्त्रियांसाठी आपण हा सखी हा उपक्रम चालू केलेला आहे। यामध्ये आपण एक श्री लाईफ केअर हॉस्पिटल एक हेल्पलाईन नंबर आपण आजपासून चालू करत आहोत। त्या हेल्पलाईन नंबरवर अशा स्त्रिया कॉल करून त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या ज्या सिनियर स्टाफ आहेत, सिनियर स्टाफ नर्सेस आहेत, त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतात, शंकांचे निरासन करू शकतात, मेंटल हेल्थसोबत त्यांचं फिजिकल हेल्थ पण छान राहावं अशी आमच्या उपक्रमाची एक मोठी आम्ही मोटिव्ह ठेवलेला आहे। आणि फक्त म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये म्हणा किंवा मासिक पाळीच्या त्या टाईममध्ये म्हणा, ज्या ज्या त्यांना कठिनाईया येतात त्या शंकांचं त्यांना निरसन व्हावं। त्यासोबतच काही स्त्रियांना डोमेस्टिक व्हायलन्स होतो, ज्या आपल्या घरी त्यांच्या सासूसासऱ्यांच्या दबावाखाली राहतात, त्यांना कोणाशी बोलता येत नाही, अशा साऱ्या स्त्रियांसाठी पण आपण हा हेल्पलाईन नंबर शनिवार आणि रविवार सकाळी 10 ते 6 हा चालू ठेवणार आहोत। आणि सर्व कोपरगाव तालुक्यातील स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। की या उपक्रमांतर्गत महिलांसाठी फ्री हेल्पलाईन सुरू केलेली आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा महिला व्यक्त होत नाहीत, त्यांना संकोच वाटतो, मग ते प्रेग्नन्सीचं असेल, छोट्या मुलाच्या जन्माच्या वेळेसच्या काही अडचणी असतील, त्या सगळ्या मोकळ्या मनाने त्यांनी शेअर कराव्या, किंवा व्यक्तिगत जीवनातल्या सुद्धा गोष्टी असतील त्या एका मैत्रिणीच्या भावनेतून त्यांनी त्या शेअर कराव्या, यासाठी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मयूर तिरमखे, डॉक्टर योगेश लाडे, डॉक्टर संतोष तिरमखे, डॉक्टर अस्मिता लाडे, डॉक्टर श्रद्धा तिरमखे व त्यांचा सगळा इथे हॉस्पिटलला असलेला हा स्टाफ यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने सुंदर अशी एक चांगली व्यवस्था इथे करण्यात आली आहे। त्याचबरोबर कोरोना काळात आपण सगळ्यांनी बघितलं, ऑक्सिजनसाठी तडफडणारे पेशंट आपण सगळ्यांनी जवळून बघितले, आणि म्हणून काळाची गरज आहे, वृक्ष लागवड होणे ही काळाची गरज आहे, आणि म्हणून वृक्षारोपणासाठी प्रत्येक पेशंटला घरी जाताना त्याच्यासोबत एक झाड लावावं। त्यांनी इथे डिलिव्हरी झाल्यानंतर, बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाच्या व्यवस्थेच्या सोबत बाळ वाढवा, झाड वाढवा असं म्हणायला हरकत नाही ना, अशा पद्धतीने प्रत्येक महिलेला तिच्यासोबत एका बाळाबरोबर तिने झाडाची वाढ केली तर निश्चित भविष्यासाठी वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन हे विषय चांगल्या पद्धतीने पुढे जातील असा हा विश्वास या संपूर्ण तरुण डॉक्टरांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेबरोबर एक मानवसेवा करत असताना सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला मेसेज या निमित्ताने दिला, आणि महिला सक्षमीकरणासाठी हे पाऊल खूप मोठं आहे।
की आपलं वैद्यकीय सेवेचं काम करत असताना कुठेही महिलेला असं तिच्या भावनेला वाट मिळावी, तिच्या तिचं मानसिक जर का तिला आधाराची गरज असेल शारीरिक स्वास्थ्यासोबत, तर तो मानसिक आधार देण्यासाठी इथे ही व्यवस्था केलेली आहे तिला सर्वार्थाने मदत करण्याची आणि सगळ्यात महत्व। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कोपरगाव प्रतिनिधी युसुफ रंगरेज।